नमस्कार मित्रांनो, स्कूल हेल्प मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलद्वारे डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे याविषयी माहिती मिळवणार आहोत. तर सुरुवातीला आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर जाऊन कॅम स्कॅनर नावाचं एक ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी CS कॅम स्कॅनर नावाचं ॲप माझ्या स्क्रीनवर दिसत आहे. आता याचा वापर कसं करायचा हे आपण पाहूया. आता या ॲपद्वारे आपण जे डॉक्युमेंट स्कॅन करणार आहोत हे आपण आपल्या फोनमध्ये किंवा PC मध्ये आपण PDF स्वरूपात किंवा इमेज स्वरूपात आपण स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला भविष्यकाळात जर हे डॉक्युमेंट लागत असतील तर आपल्या सहज त्यांनी उपलब्ध होतील. सुरुवातीला हे स्कॅन कसं करायचं, तर फोटो ऑप्शन आहे, सिंपल फोटो काढून घ्यायचे. या ठिकाणी माझ्या हातामध्ये एक माय इंग्लिश बुक 2 म्हणजे दुसऱ्याचं इंग्लिशचं पुस्तक आहे, याची मला फोटो काढून घ्यायचे. आणि फोटो काढल्यानंतर हे स्कॅन कसं होतं हे तुम्हाला दाखवतो मी. फोटो काढल्यानंतर या राईट बटणावर क्लिक करायचं, या ठिकाणी फोटो येतले. तुम्ही डायरेक्ट इथे PDF या बटनवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट हे PDF मध्ये सेव्ह होईल, किंवा शेअर या बटणावर जाऊन तुम्ही शेअर देखील करू शकता. या ठिकाणी टेक्स्ट फाईल आहे, PDF फाईल आहे, इमेज फाईल आहे, तीन प्रकारे तुम्ही हे अपलोड करू शकता किंवा सेंड करू शकता व्हॉट्सअपवर वगैरे. समजा मी व्हॉट्सअपवर हे पाठवत आहे, या ठिकाणी ग्रुप आहे माझा एक ध्यास गुणवत्तेचा, यावर मी पाठवायचा प्रयत्न असते, ठिकाणी सेंड होईल. ठीक आहे, मला पाठवायचं नाही, फक्त तुम्हाला ट्रायल करून दाखवलं. ठीक आहे, PDF मध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. आता PDF मध्ये कसं दिसेल ते आपण पाहूया. अशा प्रकारे PDF मध्ये दिसून येईल. आता समजा तुम्हाला एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहेत, त्या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. हे आता हे सध्या बॅच मोड आहे, म्हणजे आपलं समजा एकदाच जर एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट जर स्कॅन करायचे असेल तर बॅच मोड निवडायचं, जर नसेल तर सिंगल मोड आहे. त्या ठिकाणी मी क्लिक केले, सिंगल मोड आहे. नंतर सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश देखील सेट करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी, किंवा जर ग्रीड पाहिजे असेल फोटो काढताना तर ग्रीड पण मिळू शकता, किंवा हॉरिझेंटल किंवा व्हर्टिकल जर डॉक्युमेंट असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. मी आता ॲटो केलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे सेटिंग करून डॉक्युमेंट स्कॅन करू शकता आणि आपल्या ईमेल ID वर किंवा गुगल ड्राईव्हवर किंवा आपल्या PC मध्ये हे सेव्ह करून ठेवू शकता. निश्चितच आपल्याला ह्या ॲपचा आणि या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला असेल असे मला वाटते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. असेच काही व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकत असतो, तर आमचे हे चॅनल तर तुम्हाला काही व्हिडिओ भविष्यकाळात जर पाहायचे असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.